नमस्कार, माता इंग्लिश टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळ्यात एकाच रात्री दोन चोऱ्या, नागरिकांमध्ये भीती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात जनजागृतीपर रॅली. अभय न्यूट्रिशन कंपनीच्या कामगारांचे आज अनोळखी आंदोलन. आमच्यावरील अन्याय दूर करून आम्हास न्याय द्या, जिल्हा प्रशासनास मागणी. शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय मनपाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्याची प्रशासनास मागणी. आणि धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध विषयांनी संपन्न. धुळे शहरात चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. शहराच्या चारही दिशांमध्ये चोरटे सक्रिय झाले आहेत. कधी नव्हे इतक्या प्रमाणात धुळ्यात चोरी होत असल्याचे चित्र उघड होत आहे. अशा दिवसेंदिवस चोरीचं सत्र सुरू होत असल्यामुळे नागरिकांना बाहेर जाणं देखील मुश्किल होऊन बसलं आहे. एवढी चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेणं महत्वाचं आहे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. सध्या धुळे शहरात चोरट्यांचा चांगलाच वावर वाढला आहे. कधी नव्हे गेल्या 2-3 महिन्यांपासून चोरट्यांनी शहरातील कित्येक घरांमध्ये हात सफाई करून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील उपहारगृहाच्या चोरी प्रकरणाला 2 दिवस उलटत नाही तेवढ्यातच आज रात्री चोरट्यांनी 2 ठिकाणी चोरी करून हजारोंचा माल लंपास केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल जवळील वसीम शाह यांच्या मालकीचे ओपो नावाचे मोबाईल दुकान आहे. आज मध्यरात्रीची संधी साधत चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला व येथील सॅमसंग, विवो, ओपो, मोबिस्टार अशा कंपनीचे 12 ते 13 मोबाईलसह गल्ल्यातील 25,000 रोकड लंपास केली. आज सकाळी दुकान मालक वसीम शाह यांना चोरी झाल्याचं निदर्शनास आलं तर त्यांनी पोलिसात या घटनेबद्दल माहिती दिली. मेरा दुकान का नाम क्या है? मेरा नाम जावेद सिराजुद्दीन शाह, मैं रहने वाला मुगलाई का. और मैं सवेरे में घर पे था जब फोन आया कि भाई आपका शटर उचका के चोरी हुई है. मैं जब यहाँ पर आया तो देखा शटर उचका हुआ था और फिर हमने कंप्लेन करी हो जाके. फिर पुलिस वगैरह आए, उन्होंने शटर खोला. उसके वो खोलने के बाद हमने चेक किया तो कुछ 1 लाख रुपये के लगभग कुछ अमाउंट गया है, जिसके अंदर मोबाइल और पैसे वगैरह ये सब थे. तो ये खोलने के बाद हमने देखा मोबाइल कितने दिन रोक रकम कितनी थी? रोक रकम 30,000 रुपये थी और मोबाइल वगैरह थे 5-6 मोबाइल और बाकी सेकंड मोबाइल थे. तसेच शहरातीलच जयहिंद चौक स्पार्क कैंसर सागर संकुल कॉम्प्लेक्स येथील प्रकाश चावडा यांच्या दीपक लेदर या दुकानातून देखील आज मध्यरात्रीची संधी साधत चोरट्यांनी येथील शूज, सॅन्डल, चप्पल, बूट असा एकूण 30,000 ऐवज लंपास केला आहे. शहरात एकाच रात्री 2 चोऱ्या झाल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेऊन अशा चोरट्यांना लवकरात लवकर गजा आड करावे, अशी मागणी व्यक्त होत आहे. माझं नाव दीपक चावडा, देवपूर इथे आपलं दुकान आहे, जैन कॉलनी चौकात. रोजच्या वेळेस मी 9 वाजता रात्री दुकान बंद केलं आणि सकाळी आला 9 वाजता तर बघितलं की शटर लावलेलं होतं पण कुलूप नव्हते. उघडल्यानंतर निदर्शनात आलं की इथे काही चोरी झाली. मग सर्व पोलिसांनाही फोन केला, पोलीस झाले आणि सर्व आता मुद्देमाल बघितले तर चांगल्या क्वालिटीचे ते स्पार्क, लॅन्सर, सॅन्डल वगैरे त्या सर्व चोरी झाल्या. साधारणतः 28 ते 30 नंग चोरी झालेले.
प्रत्येकाची जी किंमत होती 999 पासून तर 1299 पर्यंत होती. त्या मुद्देमाल म्हणून 28 ते 30 हजार रुपयाचा चोरी झालेली आहे आणि कॅश 2500 ते 3000 रुपये कॅश होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्थातच सामाजिक न्याय दिनानिमित्त धुळ्यात समाज कल्याण विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शहरात जनजागृती रॅलीही काढण्यात आली. रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून काढून ही रॅली शहरातील प्रशासकीय संकुल जिजामाता कन्या विद्यालय, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, महानगरपालिकेची नवीन इमारत, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद मार्गाकडून काढण्यात आली. रॅलीत विविध जनप्रबोधनात्मक चित्ररथांचा समावेश होता. रॅलीत शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन नियोजन सभागृहात सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यानिमित्त येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रपर व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी इयत्ता 10वी 12वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे आदी उपस्थित होते. नमस्कार. आज आपण सगळेजण जाणतो की राजर्षी शाहू महाराज यांचा आज जन्मदिवस आहे, जो आपण संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये अशी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचं महत्त्व हेच आहे की राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगली पुढाकार घेऊन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे संदेश जनमानसापर्यंत आणि त्यातल्या त्या पददलितांपर्यंत समाजातील जो अतिशयातील भाग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना शक्य ती प्रत्येक मदत करून त्यांना समाजातून वर उचलण्याचा आणि त्यांच्या उन्नतीचा प्रत्येक प्रयत्न त्यांनी केला. या भावनेलाच म्हणून संपूर्ण देशामध्ये आजचा हा दिवस साजरा केला जातो. आजच्या या दिवशी माझी सर्व लोकांना हीच विनंती आहे की आपणही आपल्यातील जातीभेद भेदभाव विसरून आपण सर्वांना एकत्र येण्याची आणि आपल्या देशाला बळकट करण्याची गरज आहे. सर्व राजर्षी शाहू महाराजांचं स्मरण करून आपण आज हा भाव सर्वांच्या मनात रुजवू. धन्यवाद. धुळे तालुक्यातील सोनगीर बाभळे येथील औद्योगिक विकास केंद्रातील अभय न्यूट्रिशन कंपनीच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा 5वा दिवस होता. तरीही आंदोलनाची दखल घेतली जात नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेने देऊन आज अनोळखी आंदोलन छेडण्यात आले. कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस गेल्या वर्षांचा 2 महिन्याचा 60% पगार रोखण्यात आला आहे. यंदा 2 महिन्यांचा पगार अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या टाइम ऑफिस समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तरीही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. यात कर्मचारी गणेश भांबरे व जिजाबराव पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंदोलनात लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश वानखेडे, प्रकाश सोनवणे, सतीश कदम, चेतन पाटील, स्वप्नील वानखेडे, देविदास चौधरी, निंबा पाटील, गणेश पाटील, भाऊसाहेब शिसोदे, संदीप माळी, समाधान पाटील, जिजाबराव पाटील आदींसह 130 कामगारांनी सहभाग घेतला आहे. आंदोलनात कंपनीचे आशिष मंत्री व राहुल काळे यांनी दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आहे. सप्टेंबर 2018 व ऑक्टोबरचा उर्वरित पगार आणि एप्रिल व मे 2019चा पगार मिळावा, कामगारांचे वेतन 7 तारखेच्या आत करावे, कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवाव्यात, कंपनीत मूलभूत सुविधा मिळाव्यात, किमान वेतन आयोगानुसार पगार व महागाई भत्ता मिळावा आदी कामगारांच्या मागण्या आहेत. आज कंपनीच्या आशिष मंत्री यांचा मृत पुतळा बनवून भजन संध्याच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला बाभळे येथील सरपंच ज्ञानेश्वर पाटील व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. तू कथा काय म्हणजे तुला असं फुगलांकर चक्कर पण लाईफ लाईट सगळं लाईट मोठे मोठे
आज लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या कामगार बंधूंना आंदोलनाला 5 दिवस झालेले आहेत आणि कंपनी प्रशासन कुठल्याही परिस्थितीत इथं हजर झालेलं नाही आहे. म्हणून आज या आंदोलनात थोडं वेगळ्या स्वरूपाचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. आशिष मंत्री याचा पुतळा बनवून त्याला शव स्वरूपात इथं झोपवून या कामगार बंधूंनी जणू त्यांचा एखादा घरातला मेन व्यक्ती जसा मरतो मरण पावतो आणि सगळ्या घराला जसं दुःख होतं त्या प्रकारचं आज इथं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. कंपनीचा मालक समजा मरूनच गेलेला आहे, 5 दिवस उलटूनही त्या मालकाला या गरीब कामगारांची जाणीव येत नाही आहे आणि प्रशासन याची दखल घेत नाही आहे. आमची एवढीच विनंती आहे प्रशासनालाही कंपनी प्रशासनालाही की या कामगार बंधूंना विचारा त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या समस्या सोडवा. आज त्यांचं संपूर्ण परिवार रस्त्यावर येऊन पडलेलं आहे. वरून दुष्काळ, अवघ्या शिंदखेडा तालुक्यामध्ये 3 वर्षापासून दुष्काळ आहे आणि शेती करतील असाही त्यांच्याकडे पर्याय नाही, पाऊस नाही, रोजंदारीचा खूप मोठा प्रश्न असताना या कंपनी मालकाने कंपनी बंद करून त्यांच्या 3-3, 4-4 महिन्याच्या पगारी मागच्या 2018 60% पगारी केल्या नाहीत. म्हणून त्यांना आज ही वेळ आलेली आहे आणि इथं त्यांचं ठिय्या आंदोलन चालू आहे. माझं एवढंच म्हणणं आहे मीडियाच्या माध्यमातून कंपनी प्रशासनानं आणि सरकारी प्रशासनानं या गोष्टीवर तात्काळ लक्ष द्यावं आणि या पोरांना न्याय मिळवून द्यावा. धुळे महानगरपालिका अत्यावश्यक कर भरून देखील आज शहरातील 80 फुटी रोडवरील नाल्याजवळ राहत असलेल्या रहिवाशांवर अन्याय होत आहे. तरी आपण त्वरित दखल घेऊन आमच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन केली. धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील फुले कॉलनी समोर असलेल्या नाल्या किनारी येथील रहिवाशी गेल्या 30 ते 35 वर्षांपासून वास्तव्यात आहेत. त्यात मनपा अत्यावश्यक कर, लाईट बिल, घरपट्टी, नळपट्टी भरत आहेत. मात्र सदरील जागेवर कुठलाही काडी मात्र संबंध नसताना शहरातील संजय मुंदडा यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. तसेच सदर जागेत अमळनेर येथील गोपाल लक्ष्मीकांत मुंदडे या व्यक्तीचा नावाचा वापर संजय मुंदडा हे करीत आहेत. तसेच या जागेसंदर्भात गोपाल मुंदडा यांनी कधीही विचारपूस केली नाही किंवा ते या ठिकाणी आले नाहीत. परंतु संजय मुंदडा हे जागेसंदर्भात मालक म्हणून खोटे नाटे कागदपत्र तयार करून शासनाची दिशाभूल करीत आहेत. तरी आपण स्वतः या समस्येची चौकशी करून आम्हास न्याय द्यावा अशी मागणी तक्रारदार हिरामण भिका पाटील व येथील रहिवाशांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी प्रवीण वाघ, शिवाजी महाले, चंद्रकांत सोनार, राजेंद्र बागुल, विजय खैरणार, नंदकिशोर खैरणार, अविनाश भडागे, भास्कर पाटील, दिलीप जगताप आदींची निवेदनावर नावे आहेत. त्यांचा सहा मुलगा अक्षय रमण पाटील, दत्तवाडी राहणार, दत्तवाडी 80 फुटी रोड या भागावर सदर आम्ही 40 ते 50 घर असून 40 ते 50 वर्षापासून सदर जागेवर रहिवास करत आहे आणि वेळेवर घरपट्टी, नळपट्टी, लाईट बिल भरत असून पण सदर संजय मुंदडा नामांचा व्यक्ती गल्लीमधून सदर जागेवर दावा करत असतो. दिवाणी कोर्ट अशी लढा तयार नसून मात्र त्रास द्यायचा खूप प्रयत्न करतो. पण ते जागेवर माझं घराचं नाल्याकिनारी राहत असून घर पडण्यात पडकं आलेलं होतं. पण तिथं मी सदर किरकोळ रिनोव्हेशन दुरुस्ती करत असल्यामुळे तिने आता सदर आयुक्तांकडनं घर पाडण्याचे आदेश मंजूर करून आणलेले आहे आणि कोटे नाटे सांगून त्रास देण्याचा प्रयत्न करतो आणि आज मात्र रोडावर राहण्याची पाळी आलेली आहे. सदर आम्हाला या गोष्टीचा न्याय मिळालाच पाहिजे आणि कर्ज करून आम्ही घर बांधतोय. आम्हाला मोदी सरकारने मान्यता दिलेली आणि मोदी सरकारने मान्यता नाही दिली असते तर आम्ही घरही बांधलं नसतं. आम्ही तिथं गेलो तर 2-3 वर्ष तुम्हाला कर्ज मिळणार नाही म्हणून आम्ही दुसऱ्याकडनं कर्ज काढून मी घर बांधायला काढलं आणि तो येतो आणि आम्हाला धमकी देऊन जातो ना की पोलिसांना बी घेऊन येतो. पोलीस तक्रारही करतो. आज मात्र नगरपालिकेचे साहेब लोक आले होते, मी सांगितले सदर साहेबांचे आले आदेश आहे तुम्ही घर खाली करून घ्या नाही तर आम्ही तुम्हाला घरातून काढू. यावर सगळं चौकशी करून आम्हाला योग्य तो न्याय मिळणार, न्याय मिळायलाच पाहिजे. आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा धुळे शहरातील शाहू महाराज नाट्य मंदिरात यावा
अशा आशयाचा विषय मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा। या मागणीसाठी शाहू फुले आंबेडकर एकता समितीने मनपा प्रशासनास निवेदन सादर केले। या प्रलंबित मागणीसाठी शाहू फुले आंबेडकर एकता समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून धुळे मनपा प्रशासनास व जिल्हा प्रशासनास निवेदने दिली गेलीत, तरीही अद्याप पावेतो या विषयाचा गांभीर्याने विचार करण्यात आला नाही। केवळ प्रशासनातर्फे आश्वासने दिली जात आहेत, त्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात उभारण्यात यावा अशा आशयाचा विषय मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ श्रीकृष्ण बेडसे, उपाध्यक्ष धनंजय गाळणकर, सेक्रेटरी दयाराम पवार, विक्रम मोरे, रवींद्र पानपाटील, खुशाल क्षीरसागर, चंद्रमणी वाघ, सुरेखा नांद्रे, कमलाकर मोरे, लोटन वाघ आदींनी या प्रलंबित मागणी पूर्णत्वास येण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी आम्ही 2006 पासून आंदोलने उपोषणे करत आलेलो आहोत, परंतु निगरगट प्रशासन आमच्याकडे ध्यान देत नाही, म्हणून त्याचे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत। सर्व सरातील सामाजिक नेते कार्यकर्ते आहोत आणि प्रशासनाला लाज वाटली पाहिजे की आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन देखील लोकराज्याचा पुतळा होत नाही, हे कुठेतरी घोडेपेन करत आहे असा आम्हाला जाहीर आरोप आहे प्रशासनावर। तरी राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर परिसरात लवकरात लवकर पुतळा उभारला नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून एक वेगळं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं मी विनंती करतो। भवनाकडे याचा निधी पडलेला आहे आणि शासनातर्फे सामाजिक न्याय भवन उभारण्यात आलेले त्या माध्यमातून लोकराज्याच्या पुतळा संदर्भात एक मोठा निधी आलेला आहे, तरी त्यांनी या पुतळ्यासाठी प्रयत्न करावा ही मी त्यांना विनंती करतो आणि जर लवकर लवकर केलं नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते रस्ते उत्तर शिवाय राहणार नाहीत। आणि याची नोंद केवळ महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन आणि सामाजिक न्याय विभाग परिषदांनी घ्यावी असं मी आवाहन करतो। तरी या संदर्भात आमच्या लेडीज भगिनीताई सुरेखाताई नांद्रे आपल्याशी बोलते। धुळे नागरिकांना जय जिजाऊ, जय शिवराय। संभाजी ब्रिगेड सामाजिक महिला आघाडी म्हणून जिल्हा अध्यक्षा फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकता समिती, राष्ट्रमाता जिजाऊ धाराऊ छत्र प्रतिष्ठान, एक सेवक निसर्ग सेवक म्हणून सुरेखा नांद्रे म्हणून आज धुळे मनपाच्या गलथान कारभारामुळे मला एक संघटित होऊन खंत व्यक्त करावासा वाटतो। जवळजवळ 2006 पासून ज्या राजाने मागील 100 वर्षापासून तर येणाऱ्या भविष्याच्या पुढच्या काळापर्यंत दूरदृष्टिकोन ठेवून जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या सामाजिक कार्यासाठी लढा पुकारला, आरक्षणाचे जनक म्हणून जे आज भविष्य काळामध्ये वेळोवेळी त्यांच्या पथमार्गावर जनताही आजही आदर्श ठेवत आहे आणि धुळे शहर हे विकसनशील नगरी म्हणून मी मनपाला एकच आव्हान करते की जर शाहू महाराजांचा पुतळा 6 वर्षापासून मागणी करूनही जर होत नसेल तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, एक बहुजन कार्यकर्ते म्हणून निद्रिस्त प्रशासनाला आम्ही सहकार्याचे व समाजहिताचे सेवक म्हणून सामाजिक निधीमधून जर शाहू महाराजांचा पुतळा होत नसेल तर याच्या पुढे भव्य स्वरूपात आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ज्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते असे कर्तृत्वशाली महामानव जर यांचं कार्य जर नेतृत्व शासन करत नसेल तर याच्यापुढे आम्हाला भव्य आणि दिव्य असं प्रशासनासाठी काहीतरी ठोस कार्य उचलून आम्हाला घंटानाद करावा लागेल। तरी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि आयुक्त साहेबांना, सर्व अधिकाऱ्यांच्या आणि समाजसेवकांच्या वतीने महिला आघाडी म्हणून मी एकच विनंती करते, शाहू महाराजांचा पुतळा सामाजिक न्यायातून निधी जर पडलेला असेल तर लवकरात लवकर या कार्याला नाट्यगृहामध्ये पुतळ्यात रूपांतर करावे आणि पुढच्या पिढीपुढे चांगला आदर्श ठेवावा हेच मला आदरणीय प्रशासनाला सांगावं असं वाटतं। जय जिजाऊ, जय शिरा, जय भीम। धुळे जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे देखभाल दुरुस्ती निधीचे 2019-20 11 कोटी 61 लाख 74 हजार रुपये किमतीचे मूळ अंदाजपत्रक
मंगळवारी सर्वसाधारण सभेच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आले, त्या सभेने मंजुरीही दिली. यात समाज कल्याणासाठी 1,10,00,000 व पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी 90,00,000 तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत जी कामे सुरू झालेली नसतील त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, शिक्षण सभापती नूतन पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती लीलावती बेडसे, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना गुजर, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरण डी आदी पदाधिकारी उपस्थित होते. आता हे जे आपल्याकडे बजेट ठेवले 1,59,00,000 रुपये, हा तर मुंबई मेट्रोचा पैसा आहे. अंगणवाड्या किती, त्याच्यात बांधकाम झालेलं किती, आणि राहिलेल्या किती, विषय आता जो विषय प्रतिकर आहे हा 1,59,00,000 रुपयाच्या अंगणवाड्या या शिरपूर आणि साखरीमध्ये ट्रायबलमध्ये बांधायचे हा विषय झाला. पहिला हा माझी दरवाजा विषय तुम्हाला आमचे जे ट्रायबल गाव असतील धुळे आणि सिंगळ्याचे त्यांना देता हा विषय असा आहे. हा ट्रायबलसाठी 100% ट्रायबलचे गाव आहेत आमच्याकडे. पीसी फिल्ड असं नाव ट्रायबल मध्ये आणि जे पिसामध्ये गाव आहे ट्रायबल प्रश्नेत आहे त्यांच्यासाठी हा पैसा. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळ्यात एकाच रात्री 2 चोऱ्या, नागरिकांमध्ये भीती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त धुळ्यात जनजागृतीपर रॅली. अभय न्यूट्रिशन कंपनीच्या कामगारांचे आज अनोळखी आंदोलन. आमच्यावरील अन्याय दूर करून आम्हास न्याय द्या, जिल्हा प्रशासनास मागणी. शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय मनपाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्याची प्रशासनास मागणी. आणि धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध विषयांनी संपन्न. याबरोबरच माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज.